आई गावदेवी गोटेकर बलसंघ विनंती अपन क्षेत्ररक्षण लाभायचं आणि नेहरोली संघ अपन अपने ओपनिंग पेयर मैदान वरती पाठवायची देखील विनंती आहे. आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील तुम्हाला सर्व प्रेक्षकांना आणि सर्व आयोजन कमिटीला ज्या आवाजाने आज खरंतर प्रभावित केलं मंत्रमुग्ध केलं आपल्या सोबत जोडले जातील या ठिकाणी अंतिम सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये किरण जी मस्कर सर या सर वेलकम आपलं स्वागत आहे कमेंटरी बॉक्स मध्ये. धन्यवाद मनापासून आभार. खरं तर आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचकडे आपण जातोय जिथे आपण पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर विपक्ष जय भवानी स्पोर्ट्स नेहरोली ज्यांनी टॉस जिंकला ही वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. एक धाडसी निर्णय त्यांनी मात्र घेतला की पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करू आमंत्रण दिले आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर संघाला या पहिल्यांदा गोलंदाजी करा. या मॅचला मात्र नक्की मजा येईल कारण की दोन्ही बेस्ट टीम आता मात्र एकमेकांसमोर येतील. आतापर्यंत आपण पाहिलं तर एक जम्याची बाजू गोटेघर संघाची राहिली बॉलिंग अटॅक तर दुसऱ्या साईडला जय भवानी स्पोर्ट्स नेहरोली टीमची देखील बॉलिंग अटॅक आणि बॅटिंग अटॅक आतापर्यंत सर्व मॅचमध्ये जबरदस्त राहिल्या. म्हणजेच काय दोन्ही टीमची स्टारकास्ट पाहिली तर एक चांगली स्टारकास्ट दोन्ही टीमकडे आपण पाहतोय. मात्र या मॅचला नक्की मजा येईल कुठेही जाऊ नका जोडून राहा SPL 2023 सोबत. आजच्या दिवसातील अगदी शेवटची मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. मिस्टर दिनेश मिस्टर मनोज ही ओपनिंग पेयर सध्या आपण मैदान मध्ये पाहतोय. जय भवानी स्पोर्ट्स नेहरोली संघाच्या माध्यमातून ती उतरली गेली आणि गोलंदाजीसाठी आदिनाथ आज ज्या पद्धतीने बोलबाला राहिलाय गोलंदाजी करत असताना खास वैशिष्ट्य राहिलंय या खेळाडूचं ज्या पद्धतीने अँगल तयार केला जातो त्याच्या माध्यमातून. आणि आज त्याच्या समोर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल दिनेश आणि मनोजच्या माध्यमातून. जाऊयात मॅच मध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये क्रिकेटच्या नगरीमध्ये जिथे आपण पाहिलं तर दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर करतील दोन हात. पहिला चेंडू बॉल बॅक ड्राव पहिला चेंडू वरती फ्लायटेड वन बाउन्स येतोय चौकार. चांगली सुरुवात जिथे जय भवानी स्पोर्ट्स नेहरोली संघाच्या बाबतीत जर चर्चा केली तर आता त्यांना या मॅच मध्ये अशाच पद्धतीने खेळ दाखवावा लागेल कारण की त्यांनी समोरच्या संघाची बॅटिंग लाईनअप देखील पाहिले. या मॅच मध्ये एक बलाढ्य एक मोठी धाव संख्या त्यांना देखील तयार करावी लागेल. सुरेख ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षक अगदी जमी लगत हा चेंडू होता प्रयत्न चांगला राहिला अखेरी स्टॉप राहिलेला नाहीये चेंडू. दोन धावा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे मात्र केला जातोय त्याच वेगाने मात्र दोन धावा देखील कंप्लीट केल्या जातात. पहिले दोन्ही फटके खेळत असताना जिथे आपण पाहिलं दिनेशच्या माध्यमातून एक चांगला कॉन्फिडन्स बघायला भेटला ज्या पद्धतीने टायमिंग जुळवून आलाय ड्राईव्ह करत असताना इंचभरच्या क्षेत्ररक्षक आपण पाहिलं थोडासा मागे राहिलाय. ओहो आ कंटिंग ऑफ द साऊंड गोलंदाज आपण पाहिलं ज्या पद्धतीने चेंडू अगदी जीवाच्या आखांताने फेकतोय जिथे आपण पाहिलं तर चेंडू टाकत असताना जो आवाज त्याच्या घशामधून येतोय तो मात्र प्रत्येक प्रेक्षकांच्या कानापर्यंत जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये लगेच आपण पाहिलं तर थोडासा बदल करतोय डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तो अगदी लॉंग ऑफ रिझनला मात्र सरकवतोय. हे क्षेत्ररक्षण बदललं गेलंय आता मात्र दिनेश साठी. हो यावी मात्र फुल ऑन लेन चेंडू आहे क्षेत्ररक्षक मिड ऑन रिजनला पकडलाय फेकलाय तोपर्यंत डायरेक्ट थ्रो जरूर होतोय बॅकअप असेल यावेळी.
कुठली धाव यावी मात्र घेतली जात नाहीये। संघाची धाव संख्या आपण पाहिली तर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे यावी मात्र शॉर्ट थर्ड मॅन रिझनला अगदी एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते। सिंगल डबल्स देखील चालू ठेवले आहे जिथे आपण पाहिलं तर टॉस जिंकलं तर एक धाडसी निर्णय या टीमने घेतला। संपूर्ण वातावरणाचा विचार करून या निर्णय यावी मात्र बॅटिंगचा घेतला जातो आणि ज्या पद्धतीने सध्या आपण पाहिलं तर सिंगल डबल्स एक चौकार शेवटचा चेंडू अक्षरशः फुंकर मारत गेला लेग स्टिकला। गोलंदाजाने तर डोक्याला हात लावला कारण की हा चेंडू एवढा जवळून गेला इंचभर चेंडू बाजूने निघून गेला। एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या मात्र 8 घरामध्ये जाऊन पोहोचते। येस यावे मात्र अगदी आडव्या बॅटने आपण पाहिलं तर लॉफ्ट केलं जिथे चेंडूला आपण पाहिलं तर फक्त 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न तो देखील आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने राहिला। पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने समाधानकारक बॅटिंग राहिले जिथे आपण पाहिलं तर गोलंदाजे प्रत्येक चेंडूला उत्तर देण्याचा प्रयत्न जिथे बॅटिंग करत असताना दिनेश आणि मनोजचा राहिला। पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि पहिल्या षटकाचे अखेरीस डबल डिजिट धावा मात्र पाहतोय 1-0-10। मॅच नंबर 8 तुमच्या समोर सध्या मात्र प्रेझेंट केली जाते जिथे पहिली इनिंग तुम्ही पाहताय। नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर बॅटिंग करणारा टीम अर्थातच जे भवानी स्पोर्ट्स नेरोली टीमने टॉस जिंकला नाणेफेकीचा कौल जिंकला आणि बॅटिंग निवडले आणि गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर ओमकार पॉवर प्लेचं ही दुसरी ओव्हर सध्या मात्र ओमकारच्या खांद्यावरती दिली जाते ही जबाबदारी। मात्र आज दिनेश आणि मनोजला चांगली पार्टनरशिप करावी लागेल या मॅचमध्ये। आत्तापर्यंतचा प्रवास आपण पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर या संघाचा प्रवास आत्तापर्यंत यशस्वी राहिला। मात्र त्यांच्या समोर 2 हात करत असताना मात्र आज स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवावं लागेल टीमला। व यावी देखील हलक्या हाताने फक्त यावी मात्र पॅडल स्वीप केला। क्षेत्ररक्षक वेगाने जातोय चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न अखेरीस मात्र बॅकअप येत असताना चेंडू स्वतःहून अडवतोय। मात्र 2 धावा त्याच वेगाने मात्र कंप्लीट केल्या जातात अगदी डीप फाईन रिझन मध्ये। या 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 12 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते 1-12। दोन धावा पहिल्या चेंडूवरती हो यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ देखील कव्हर करतोय। वॉड स्ट्रोक सुई मधून जसा दोरा विणला जातो तसा हा गॅप शोधून काढलाय। आपल्या वाटा आपल्यालाच शोधाव्या लागतात इथे शोधून काढले काय फटका खेळून काढला। बॉटम हँडचा चांगला उपयोग केला जिथे आपण पाहिलं तर दिनेशने मनोजने ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला। रेड कॅप रेड कलर ऑलवेज नॉट डेंजर इट्स कलर ऑल्सो लव्ह। नरेशजी डानकर साहेब यांच्याकडून षटकाराला मात्र आलंय 200 रुपयाचं कॅश प्राइज। मात्र विकेट यावी मात्र गमावले फटका आपण पाहिला तर जणू कौतुक केलं तदनंतर आपण पाहिलं तर अगदी फटका खेळत असताना टायमिंग मात्र मिस झालंय। महत्वाची विकेट ही मिस्टर दिनेश थांबणं गरजेचं होतं टीम आशेने पाहत होती। आणखीन एका 2 मोठे फटके येतील मॅच मध्ये एक वेगळा रंग येईल। मात्र त्यांनी मात्र जबाबदारी यावी मात्र आपण पाहिली तर अर्ध्यावाती जरूर सोडली एक चांगली झेल यावी मात्र जरूर कलेक्ट केली। 9 धावा आपण पाहिलं त्यांच्या बॅट मधून प्रथम बॅटिंग करत असताना जरूर आल्या। तब्बल 3 चेंडूचा खेळ ओमकारच्या आतापर्यंत राहिलाय। मात्र ओमकारला चौकार आल्यानंतर त्याने मात्र उत्तर चांगलं दिलंय समोरच्या टीमला। एखादा गोलंदाज जेव्हा चौकार षटकार आल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा विचार करून मात्र त्याला रिॲक्शन ॲक्शन उत्तर देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो तोच सध्या केला गेला। ओहो यावे ऑन डिटो जिथे फटका आपण पाहिलं तर 1 बाउन्स निघून जाईल। शॉर्ट सिलेक्शन चांगलं राहिलंय फटका चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलाय आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर येतोय चौकार
बैटिंग नरेश च्या बैट मधून पहिला चेंडू फेस करत होता आणि पहिला चेंडू वरती हा चौकार त्याने प्राप्त केलाय। तो देखील ऑन डी टो खेळून काढला, पूर्ण हाइट चा उपयोग त्यांनी केलाय। नरेश साठी देखील षटकाराला 201 रुपयाचा कॅश प्राइज, नरेश जी दांडकर यांच्याकडून एक कॅश प्राइज मात्र लगावलं जाते। डाउन द ग्राउंड मिड विकेट रीजनला पहिली धाव मात्र वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी करेल, तोपर्यंत दोन धावा अगदी वेगाने कंप्लीट होतात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिले। षटकारासाठी नरेशजी दांडकर साहेब यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज यावी मात्र जमा जरूर केले, मात्र ते कोणाच्या नावावरती जाईल? ओहो, यावेळी मात्र अगदी मोहामध्ये पाडणारा चेंडू, बॅट स्विंग करतोय तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अगदी अष्ट्यांना बेल्सला टपली मारून निघून गेला। विकेट चौथे पतन आणि आपल्या भात्यातील ओंकारने काढलाय मॅजिक बॉल बाहेर, फसला गेला बॅटर। हेच बघायला भेटतंय या मॅच मध्ये, कभी खुशी कभी गम, टिट फॉर टॅट। एखादा चौकार येतोय, गोलंदाज कमबॅक करतोय, ऍक्शनला रिएक्शन आहे। दोन षटकांचा खेळ तब्बल यावी मात्र समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बॅटिंग करत असताना मात्र जय भवानी स्पोर्ट्स नेरोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 घरामध्ये 22। गणेश जाधव सातत्याने आजच्या दिवसामध्ये एक चांगली स्पेल याची देखील राहिली आहे। या टीमची बॉलिंग अटॅक आपण पाहिलं तर प्रत्येक जण आपापली जबाबदारी अगदी पूर्ण करतोय सातत्याने। प्रॅक्टिसच्या जोरावरती या टीमने आत्तापर्यंत जे नाव कमवले ते जपलं देखील आहे। त्याच्यासमोर आपण पाहिलं तर जय भवानी स्पोर्ट्स नेहरोली संघ दोन हात करण्यासाठी तयार आहे। प्रदीप आलाय नवीन बॅटर, बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट, एक धाव मात्र जरूर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला कंप्लीट केले। दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले, पुन्हा जागेवरती जात आहेत। बॅकअप आहे, बॅकअप आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअप आहे। आयुष्य असो का क्रिकेट, बॅकअप असणं महत्वाचं, तुमच्या पाठीशी कोणीतरी असणं हे नेहमी महत्वाचं आहे। आणि सध्या अगदी विकेट किपर आपण पाहिलं तर एवढ्या लांबून पूर्ण अंतर कव्हर करून गोलंदाच्या मागे तो बॅकअपसाठी आलाय। काय एफर्ट्स दिले जात आहेत, आपल्याकडून 100%, माझ्याकडून 100%, एक एक धाव वाढवण्यासाठी आणि तेच एफर्ट्स सध्या मात्र आपण पाहतोय। हेच क्रिकेट आहे। हो, बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने यावी मात्र जरूर स्क्वेअर कट केला, एक धाव इथे कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये, एकाच धावीवरती समाधान। क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने खतर वर्ल्ड कप इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया जेव्हा खेळला गेला सर, ऑस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तब्बल 41 धावा रोखल्या। क्षेत्ररक्षण का इम्पॉर्टंट आहे त्याचं एक उदाहरण आपल्याला भेटलं गेलं। संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 24। आधी शफल झाला होता, डाऊन द ग्राउंड वेगाने चेंडू कार्पेटला आग लावा, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गॅदर केला, एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आता देखील नाहीये। काय क्षेत्ररक्षण होत आहे, दहशत जी क्षेत्ररक्षणाची काही काही टीमची असते ती अशाच पद्धतीने असते, सुतई बॉम्ब सारखी, फुटली तर जोरदार नाही, फुटली तर जवळ जाऊन बघायची, कोणाची हिंमतच नाही झाली पाहिजे। आणि अशा पद्धतीचा दहशत नेहमी राहिली पाहिजे तुमची मैदानच्या आतमध्ये, तीच बघायला भेटतीये। पुढे येऊन यावी जोरकस लगावण्याचा प्रयत्न, दोन तीन चेंडूवरती तब्बल 3 सिंगल आल्या, तदनंतर एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, तिथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू मात्र जरूर येतोय। तब्बल 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर गणेश जाधवच्या, मात्र या 4 चेंडूमध्ये त्याने फक्त धावा आतापर्यंत 3 खर्च केलेत। हो, यावे मात्र उचललाय, थोडासा फसला गेलाय, कोण येईल कॅचसाठी आणि यावे मात्र पकडले अप्रतिम, अगदी कॉल दिलाय, आरामामध्ये ही जेल पकडली, चेहऱ्यावरची स्माइल सर्व काही सांगून जाते, मात्र बॅटर निघालाय अगदी नाराज होऊन पॅवलियनच्या दिशेने। या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आतापर्यंत पाच चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत कंप्लीट झालाय, संघाची धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आहे जी 25 घरामध्ये 25। या संघातील महत्वाचा ट्रम्प कार्ड अजित थांबवलं होतं या प्लेयरला थोडा वेळ आणि अगदी समोरच्या संघाने जसा हुकमी एका बाहेर काढला तसा मात्र
या टीम ने अपना हुक्म एक्का बाहर काढला। जय भवानी स्पोर्ट्स नेरोली संघाचा हुक्म एक्का ट्रम्प कार्ड आता मात्र आलाय मैदान मध्ये। अजित खेळ क्रिकेटचा असो किंवा ताजचा असो, जेव्हा समोरचा आपला हुक्म एक्का बाहेर काढतो तेव्हाच तुमचा हुक्म एक्का बाहेर काढा। आणि सध्या तेज यावी मात्र अगदी सरळ बॅटीने खेळून काढलाय। लॉन्ग ऑन रिजन मध्ये आहे खेळाडू, थोडासा फंबल झाला, एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये, एकाच धावीवरती समाधान। फेकी काय दमदार राहिले। आमचे नरेशजी लांडकर साहेब यांच्याकडून अजितच्या षटकाराला 201 रुपयाचं कॅश प्राईस त्यांच्या माध्यमातून लगावलं जात आहे। 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपला जातोय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या बॅटिंग करत असताना जय भवानी स्पोर्ट्स नेरोली संघ आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय अर्थातच 26-26। तब्बल 3 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत या टीमच्या। 26 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजवली गेली आहे। आदिनाथ सध्या गोलंदाजीसाठी वैयक्तिक दुसरं षटक मात्र तो त्याचं पूर्ण करेल। पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 10 धावा त्याने खर्च केल्या, मात्र त्याच्या समोर आता आपण पाहिले तर अजित आहे। ओहो बॅकफुटला जातोय, यावेळी मात्र अगदी चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने कट झालाय बॅकफुटला जाऊन स्टिकर एंडचा फटका, यावेळी मात्र अगदी फॉलो थ्रू मध्ये सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू। ओहो फसला गेलाय, LBW च्या जाळ्यामध्ये अडकला गेलाय आणि जेव्हा आदिनाथला गोलंदाजासाठी काढलं हेच महत्वाचं होतं, कारण की समोर अजित असताना आपल्या टीमचा महत्वाचा गोलंदाज बाहेर काढला आणि त्या जाळ्यामध्ये मात्र आता फलंदाज अडकला गेलाय। LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज आपण पाहिलं तर अजित चाललाय माघारी, विकेट चौथे पतन, धक्का क्रमांक 4 या टीमला अर्थातच बॅटिंग करत असताना जय भवानी स्पोर्ट्स नेरोली संघ। मिस्टर शरद आता मात्र मैदानामध्ये जरूर ट्रॅव्हल होत आहेत, थांबणं इम्पॉर्टंट होतं। जिथे आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या अगदी मधोमध सापडले गेलेत, बॅट आणि चेंडूचं कुठलंही कनेक्शन नाहीये, अपील उचलली गेली लगेच आपण पाहिलं तर अगदी LBW च्या स्वरूपामध्ये। नरेशजी डानकर साहेब यांच्याकडून मेजर शरद यांच्यासाठी षटकाराला आता मात्र प्राइज वाढवली आहे। जे 200 होतं ते प्राइज आता 300 केलं गेलंय, 500 प्राइज मात्र केलं गेलंय। ओहो यावेळी मात्र ऑन दी टो चेंडू जास्त बाउन्स झालाय, जिथे आपण पाहिलं तर बॅटीची टॉप एज, विकेटचं होते पतन, फॉलो थ्रू मध्ये पकडले ही झेल। प्लॅनिंग थोडस फसलं गेलंय, बॅटिंग करत असताना ह्या टीमने टॉस जिंकला मात्र अजूनही वेळ हातातून गेलेली नाहीये, कारण की अजूनही बराच खेळ बाकी आहे। रोहित साठी देखील तेच कॅश प्राइज आम्ही कंटिन्यू करेल, षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। नरेशजी दांडकर साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लगावून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा त्यांचा एक वेगळाच इरादा, त्यांचा पॅटर्न वेगळा। संघाची धावसंख्या मात्र 26। ओहो यावेळी मात्र वेगाने जरूर टाकला, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला, लेग स्टिक सोडून व्हाइट बॉलचा इशारा येतो, एक्स्ट्रा धाव स्कोर मध्ये ऍड झाली आहे। जिथे 27 घरामध्ये धावसंख्या आपण पाहतोय, तब्बल 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय। 3 चेंडूमध्ये 2 विकेट घेऊन 1 धाव मात्र जरूर खर्च केली आदिनाथने। ओहो आडव्या बॅटने यावेळी मात्र मिड विकेट रिजन अंतर करेल का कव्हर, दूरी रही अधुरी आणि विकेट यावेळी मात्र माघारी चालले मिस्टर रोहित बॅक टू द डकआउट। ढासळलाय संघ, थोडासा ढासळलाय, वादळामध्ये एखादा पत्त्यांचा बंगला जसा धासरावा तसा थोडासा संघ मात्र बॅकफुटला जातोय, पण हीच वेळ असते।
जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा जबाबदारी घेण्याची एक वेगळीच मजा असते, कारण की अजूनही मनोज आहेत मैदानामध्ये, जबाबदारी त्यांच्या माध्यमातून घेतली जाईल का या एकदा एल बी डब्ल्यू ऐसी स्वरूप मध्य बैटर क्लीन बोल्ड यष्ट उद्ध्वस्त एवडा वेगा जो चेंडू सादर केला आदिनाथ ने चेंडू होता कि रखरखते आगी का निखारा होता, बेल्स मात्र उड़वन निगुन गेला, तब्बल विकेट आतापर्यंत अपन पहली माघारी गेले पांच। क्रीडा नगरी अपन पहली तो छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानाचे मालक आपण पाहिले तर सन्माननीय आदरणीय राम दोरे साहेब आज उपस्थित आहेत, साहेब खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार करत रहा। आत्ताच्या वेळेला वायफाय पण कोणी फुकट देत नाही, गाडीची चावी मागून बघा डोळ्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाही दिसल आणि त्याच्यासाठी मन मोठं असावं लागतं। वा खूप खूप धन्यवाद। ओहो यावेळी देखील आणखीन एक विकेट, वाह वाह काय गोलंदाजी आहे, काय गती आहे, काय वेगाने चेंडू टाकलेत, गोलंदाज आहे की तोफखाना, चेंडू टाकतोय की रखरखते आगीचे निखारे, काय गोलंदाजी यावेळी मात्र आपण पाहतोय। हॅट्रिक विकेट या स्पर्धेमध्ये आदिनाथने आपल्या नापावरती करून घेतली आहे, सुपर बॉलिंग, या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक, तिसरी हॅट्रिक आपण पाहिली तर आदिनाथच्या नावावरती मात्र जाते, ज्याने या मॅच मध्ये मात्र समोरच्या टीमच्या फलंदाजीवरती कणागती प्रहार केला। मिस्टर धनंजय आता मात्र मैदानामध्ये, भाऊ सध्या गोलंदाजीसाठी, भाऊ घाई पण यंग खेळाडू या टीमचा। धनंजय साठी देखील आपण पाहिले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आमचे नरेश जिदानकर साहेब यांच्या माध्यमातून। ओहो यावेळी देखील स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने येईल कॅच, यावेळी मात्र अगदी जम्प घेऊन मात्र चेंडू शरीराच्या माध्यमातून अडवण्यामध्ये यश आलंय, हॉलीबॉल जम्प यावेळी मात्र घेतली गेली अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला। आईगाव देवी स्पोर्ट्स गोटेघर संघ आपण पाहिलं तर कॅप्टन ज्या पद्धतीने आपल्या यंग खेळाडूंवरती विश्वास दाखवतोय, भाऊ वरती जेव्हा जेव्हा विश्वास दाखवलाय भाऊने तेव्हा तेव्हा कामगिरी चांगली केली आहे, आणि आता देखील भाऊच्या हातामध्ये गोलंदाजीची जबाबदारी मात्र या टीमच्या कॅप्टनने दिली आहे। हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कर क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धावी ते मात्र कंप्लीट केली आहे।
33-33 धावा सध्या स्कोर कार्ड वरती। पाचव्या षटकात तब्बल पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे। ओहो यावे देखील आपण पाहिलं तर स्वीपीट मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर फसला गेला। पाच षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेला आणि पाच षटकांच्या अखेरीस मात्र संघाची धाव संख्या बॅटिंग करत असताना आपण पाहिली तर जय भवानी स्पोर्ट्स नेरोली संघाची जाऊन पोहोचते 33 घरामध्ये। गेल्या सहा विकेट घेतली एक ओमकारची गोलंदाजी जिथे 12 चेंडू मध्ये त्याने दोन विकेट घेतल्या ती एक महत्त्वाची राहिली। गणेश जाधवने देखील आज स्पेशल ओव्हर 4 धावांची घेऊन आला जिथे एक विकेट त्याने घेतली। आदिनाथची गोलंदाजी आपण पाहिली तर तब्बल 2 षटकांमध्ये 11 धावा खर्च करून त्याने मात्र 5 विकेट 5 स्टार पंजा मात्र त्याने खोलला। प्रतीक आपण पाहतोय शेवटच्या स्पेलसाठी प्रतीकच्या खांद्यापती जबाबदारी दिली शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये। हो यावे देखील अगदी शफल होऊन मिड विकेट रिझनला मात्र लॉफ्ट केलंय चेंडूला फक्त एकाच धावीवरती समाधान मानलंय। सिंगल डबल आतापर्यंत आपण पाहिले तर पहिल्या पेअर मध्ये जिथे दिनेश आणि मनोजच्या बॅट मधून फक्त आतापर्यंत चौकार आलेत तदनंतर नरेश ने देखील एक चौकार लगावला मात्र तदनंतर आपण पाहिलं संपूर्ण ग्राफ हा मात्र खाली उतरला गेला। एक उतरती कळा ज्या पद्धतीने गोलंदाजांच्या माध्यमातून सातत्याने अटॅक चालू आहे थोडासा थांबला गेलाय रनअप मध्ये थोडासा अडथळा पुन्हा प्रयत्न करेल। या टीमचं खास वैशिष्ट्य राहिले गोलंदाजी करणारी टीम यंग टॅलेंटच्या खांद्यावरती जबाबदाऱ्या सातत्याने दिल्या जातात। ऑफस्टिक सोडून जिथे आपण पाहिलं तर अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न कुठली धाव हाती लागलेली नाहीये तब्बल 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला। शेवटची ओव्हर आपण पाहतोय या मॅच मध्ये या येणाऱ्या 4 चेंडूवरती रिक्स घ्यायलाच हवी आहे। पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जिथे आपण पाहिलं तर अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कुठलाही फुटवर्क नाहीये फुटवर्क मध्ये नाहीये म्हणून की काय नेटवर्क आज मात्र बॅटिंग करत असताना भेटत नाहीये। अजूनही 3 चेंडू मात्र बाकी आहेत या पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी जिथे आपण प्रतीकच्या माध्यमातून पाहिलीत। ओहो यावे देखील सुरेख फटका स्क्वेअर कट चेंडू आपण पाहिलं तर अगदी निघून चाललाय आहे क्षेत्ररक्षक पडतोय धडपडतोय उठून उभा राहील मात्र तोपर्यंत चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी येतोय चौकार महत्त्वाचा आहे। आता मात्र धावसंख्या 38 घरामध्ये जाऊन पोहोचते 38 तब्बल चेंडू बाकी आहेत अजूनही 2 या 2 चेंडूवरती कमीत कमी 8-10 धावा येणं महत्वाचं। यावे देखील आपण पाहिलं तर पूर्णपणे स्विच इट बाहेर काढलंय जिथे आपण पाहिलं तर गोलंदाज मात्र फॉलो करताना पाहिलं धावसंख्या आपण पाहिली तर 38 चेंडूचा खेळ बाकी आहे फक्त एक शेवटचा चेंडू जिथे मात्र हात खोलणं गरजेचं आहे आर्यापार आतापर्यंत आपण पाहिलं तर अगदी प्रतीकच्या स्पेल मध्ये 2 वेळा मात्र जरूर त्याला पुन्हा प्रयत्न करावा लागला आणि या शेवटच्या चेंडूसाठी मात्र तो निघालाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरून। यावे दिलस्कूप बाहेर काढला तो देखील चालला नाहीये जिथे आपण पाहिलं तर अगदी पहिल्या इनिंगचा खेळ होतोय शांत पहिल्या इनिंग मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जय भवानी स्पोर्ट्स नेरोली संघाने मात्र धावसंख्येवरती धावसंख्या येस अंपायर लास्टची विकेट आहे नाही ना येस संघाची धावसंख्या 38 आणि 39 धावसंख्येचं टार्गेट यावेळी मात्र दिलं गेलंय अर्थातच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर या संघाला।
हेलो 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 चला जाऊ आता सेकंड इनिंग कडे जिथे मात्र 39 धावेचं आव्हान दिले अर्थातच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर या टीमला। जाऊ आता सेकंड इनिंग जिथे मात्र मॅच संपूर्ण आलत बोलत खेळत चित्र तुमच्यापर्यंत येईल। मायक्रोफोन वरती आमंत्रित करूयात तुषारजी शिंदे सर यांना, तोपर्यंत थँक्यू सो मच। धन्यवाद किरण जी भस्कर सर, आपले देखील आभार या स्पर्धेसाठी। आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विशेष आभार मानूयात किरण जी मस्कर सर यांचे देखील। आजचा पूर्ण दिवस त्यांनी आपल्याला दिला आणि अगदी सकाळच्या सत्रामध्ये 9 वाजता ते मैदानावरती उपस्थित राहिले दिलेल्या वेळेमध्ये। आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने आपले विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मानतोय आणि तुम्हाला घेऊन जातोय या शेवटच्या सामन्यामध्ये खेळाच्या उत्तरार्धामध्ये। पहिला बॉल आपण पाहतोय बॅक लेफ्ट खाली आलेले हलके, आता ना फॉरवर्ड डिफेन्स कुठली धाव मिळणार नाही। गणेश टिंगोरे आपण पाहतोय स्ट्राइक वरती आणि सेन्सिबल इथे मात्र क्रिकेटला सुरुवात केली आहे। गणेश टिंगोरे यांनी पहिला बॉल खाई नाहीये, अतिशय आरामामध्ये फॉरवर्ड डिफेन्स तुम्हाला पाहायला मिळाला। गणेश आणि जयंत ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती। पुढचा बॉल लेफ्ट ऑफ राउंड विकेट, यावेळेस मात्र इन साइड आउटचा देखना फटका, चेंडू जाईल आपण पाहतोय डीप एस्ट्राकावर रीजनला, हा असेल चौकार। थापाथाप बलकावरती काय सुरुवात केली आहे, चौकारानं खातं खोललंय गणेश डिंगोरे। मला वाटतं तिसरी मॅच आहे चौकारानं खातं खोलतायत। मॅच क्रमांक 1 चौकारानं खातं, मॅच क्रमांक 2 मध्ये देखील चौकारानं खातं खोललं होतं। आणि खरंतर चौकारांचा बादशाह आहे, बरेच खेळाडू षटकारांचे बादशाह असतात परंतु चौकारांचा बादशाह मैदानावरती गणेश डिंगोरे। यावेळेस देखील फुल टॉस मध्ये परावर्तित केलाय, ऑन साइडला एक टप्पा खाऊन 2 टप्पे खाल्लेत, चेंडू जाईल डीप मिडविकेट सीमारेच्या पलीकडे, हा होता स्लॉग स्वीप। डीजे मास्टरचा आज विशेष आभार, जरा बेत आवाज खोललाच। 8 धावा धावपलकावरती शरद आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती। ज्यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला एक एरी धाव इथून मात्र घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल, थोडस फंबल आणि ते खूप होतं। 2 धावेंसाठी 2 धावाल्यात, एकूण धावपलकावरती धावा असतील 10, 10 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड। 10 धावा धावपलकावरती आपण पाहतोय
षटक क्रमांक एक मार्गस्थ शरद बॉलिंग ट्रैक वरती है। शरद यांच्या विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय 500 रुपयाचे बक्षीस असेल। विष्णु दुधाले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गोलंदाज शरद यांना मात्र 3 विकेट साठी 500 रुपयाचे बक्षीस असेल। यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर आहे, तोपर्यंत मिळेल एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल। 11 धावा धावफलकावरती 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड 11 धावा धावफलकावरती आहेत। यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये बॉल आलाय, तोपर्यंत मिळेल एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या सह्याने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा असतील 12 धावा धावफलकावरती आहेत। 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड 12 धावा धावफलकावरती 39 धावांचं लक्ष्य आहे आणि सुरुवात मात्र अप्रतिम केली आहे। 30 बॉल आणि 27 धावांच्या अजून देखील आवश्यकता आहे। आपण पाहतोय गोटेकर बी संघाला गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती। 30 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे आणि वाली गेंदेज 630 और 27 रन की अभिवी दरकार। नवीन गोलंदाज आपण पाहतो संदीप गोलंदाजी ट्रैक वरती आणि संदीप यांच्या 3 विकेट साठी आपण पाहतोय 1000 रुपयाचं बक्षीस असेल आदरणीय दुधाले साहेब यांच्या माध्यमातून। आदरणीय विष्णुजी दुधाले साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 विकेट साठी 1000 रुपयाचं बक्षीस असेल गोलंदाज संदीप यांच्यासाठी, देखील सुवर्ण संधी आहे। जयंत आपण पाहतोय विकेट वरती फुलटॉस मध्ये परावर्तित केला। यावेळेस आपण पाहतोय स्विफ्टचा हा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिळेल एकेरी धाव। चाडू शॉट आपण पाहिला त्या माध्यमातून एकेरी धाव अर्जित झाली आणि धावफलकावरती धावा असतील 13। रिस्क फ्री क्रिकेट मात्र इथे खेळलं जाते। रिस्क घेत नाही येत बॅटर, अतिशय आरामामध्ये खर तर धावा घेण्याचा प्रयत्न करतायत। संध्याकाळचं सत्र आहे, डाऊन दिले इथे मात्र वाईट बॉल। आपण पाहते अवांतर धावली, अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल 14 धावा धावपलकार धावपलकावरती आहेत। 38 धावा इथे मात्र बनवल्यात, प्रत्येक धाव वाचवावी लागेल, अवांतर धावा इथून देऊन चालणार नाही। फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल गेलाय आणि या बॉलवरती धावा मिळतील 4, हा असेल एसपीएल चौकार। पुढचा बॉल, यावेळेस बॉल चाललाय मिडऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल लाडवतील, कुठली धाव इथे मिळणार नाही। डॉट बॉल आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्या 39 धावा 18 ऑलरेडी बनवल्या गेल्या। षटक क्रमांक 2 मार्गस्थ संदीप आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, धावफलकावरती धावा आहेत 18। यावेळेस आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, सूर्यकुमार यादवची आठवण मात्र करून दिली आहे। सूर्यकुमार यादव एबी डिव्हिलियर्स अशा रीतीने फटके खेळण्यामध्ये माहिर आहेत आणि ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साइडला खेचायचा होता आणि अलीकडेच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ऋतुराज गायकवाडने देखील तसा प्रयत्न केला। इथे तोच प्रयत्न मात्र गणेश डिंगोरेने केलाय, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही। डॉट बॉल आपण पाहतोय, पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट फुल टॉसमध्ये परावर्तित केलाय, बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये, हा असेल आणखी एक चौकार। क्षेत्ररक्षक
बावीस धावा सद्याच्या घडीला आपण पाहतोय धावपळकावरती गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संदीप आणि कौतुक केलं पाहिजे पंढरी पाटोळे यांचं देखील, कारण तीन दिवस समालोचन केलं म्हणाल, माझं नाव एकदाही नाही घेतलं, परंतु खरं तर समालोचकांचा पाठीचा कणा असतो, कोण लेखक आपण पाहतोय आणि त्याचे देखील आभार मानले पाहिजेत. यावेळेस मात्र चेंडू चाललाय सीमारेषच्या पलीकडे, स्विच हिट आपण पाहतोय गणेश टिंगोर यांच्या बॅट मधून, आणखीन एक देखणा स्ट्रोक चौकार. 26 धावा आपण पाहतोय धावपलकावरती आणि अतिशय सुवाच्य स्कोरिंग आपण पाहतोय, त्यांना बॅकअप देखील नाही आहे. समालोचकांना खर तर आपण पाहतो रिप्लेसमेंट आहे, अंपायर साठी देखील रिप्लेसमेंट आहे, परंतु स्कोरर साठी रिप्लेसमेंट नाही आहे आणि खूप मोठी जबाबदारी आहे. सव्वीस धावा धावपलकावरती नरेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक तीन मध्ये. चोवीस बॉल आणि तेरा धावेंची आता आवश्यकता असेल आपण पाहतोय या ठिकाणी आई गावदेवी गोठेकर बस संघाला. फुलरलेनचा हा बॉल होता, आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल आला, डीप मध्ये खेळाडू आहेत, मिळेल एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या सह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 27 नरेश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती, 27 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल आपण पाहतोय राईट आर्म वरती विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय अटेम्प्टेड स्विच हिट फ्रॉम गणेश, चेंडू चाललाय आपण पाहतो डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, आणखीन एक चौकार आपण पाहतोय गणेश टिंगोरच्या बॅट मधून. आणि असं भासेल मैदानावरती फलंदाजी किती सोपी आहे, परंतु त्यासाठी गणेशने घेतलेली अतुनात मेहनत आहे आणि हे मात्र एक दिवसामध्ये शक्य झालं नाही आहे, त्यासाठी मेहनत घेतली आहे. खरं तर असं म्हणतात ना, लक हा दोन अक्षरी शब्द आहे, नशीब हा तीन अक्षरी शब्द आहे, किस्मत हा साडेतीन अक्षरी शब्द आहे, परंतु हे सर्व मिळवण्यासाठी चार अक्षरी शब्दाचा सहारा घ्यावा लागतो आणि तो शब्द मेहनत आहे. मैदानावरती घाम गाळलाय आणि त्याचं एक्झिक्युशन जी प्रॅक्टिस केली आहे तेच मैदानावरती खेळतोय गणेश टिंगोरे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विच हिट अटेम्प्टेड, यावेळेस मात्र बॉल मिस करतायत, डॉट बॉल आलाय, परंतु चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. कौतुक केलं पाहिजे गणेश टिंगोरेचं ज्या पत्तीने फलंदाजी केली आहे. आणि खरं तर शहापूर नगरीमध्ये जितकेही क्रिकेटर आहे, मी सांगतो सर्वात क्लासिकल बॅटर जर कोण असेल तर गणेश टिंगोरे धोनी. अनेक फटकेत इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त हा लेफ्ट शॉट आणि बॉल मात्र जाईल चौकारासाठी. चौकारांचा बादशाह आहे गणेश टिंगोरे, आणखीन एक त्याच्या बॅट मधून जबरदस्त हिट चौकार. चार धावेंची आवश्यकता आपण पाहतोय, 35 धावा धावपलकावरती आहेत, 20 बॉल चार धावेंची अजून देखील आवश्यकता आहे गणेश टिंगोरे. आदरणीय श्रीकांतजी गवाळे साहेबांना विनंती आपण देखील मंचावरती यायचे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून स्वागत करतोय. जितू पाटोळे यांचे ते जवळचे मित्र आहेत आणि दादांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचे, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय श्रीकांतजी गवाळे साहेब या मंचावरती आपलं स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय बॅटला स्लाइस झाला बॉल पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान डीप मध्ये खेळाडू आहेत, मिळेल एकेरी धाव आणि एकापेक्षा जास्त प्रयत्न करणार नाहीयेत बॅटर. आता एक धाव मिळते, एका धावीने धावपलक पुढे जाईल. 37 धावा धावपलकावरती 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 37 धावा धावपलकावरती आहेत. दोन धावेंची आता केवळ आवश्यकता आहे, मॅच षटकाराने फिनिश करतील की एकेरी दुहेरी धावेने, हा प्रश्न फक्त उत्तर अनुत्तरित आहे. इथे मात्र बॉल पहिल्यांदा हवेत खेळलेत आणि तिथे आहे क्षेत्ररक्षक, झेल टिपलाय आली आहे विकेट. गणेश डिंगोरेंनी सांगितलं की हा बॉल समोर मारायचा होता,
परंतु तसं झालं नाही आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. नवीन बॅटर मैदानावरती जात आहेत. सुजय आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती आहे. दरम्यान आला वाईड बॉल. नाव स्कोर आर लेवल. उदय आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. एका धावेची आवश्यकता आहे. फुलटॉस हा बॉल होता आणि क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये आली आहे पुन्हा एकदा विकेट. डिंगोरे आपण पाहतोय माघारी परतलेत आणि नवीन फलंदाज प्रतीक डिंगोरे आता मैदानावरती आहे. प्रतीक डिंगोरे आणि सुजल डिंगोरे ही दोन बंधूंची जोडी मैदानावरती आहे. एका धावेची आवश्यकता आहे आणि गोटेकर ब संघ मैदानावरती बरेच प्रयोग करत आहे. यावेळेस मात्र एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र मॅच फिनिश केली या दोन भावंडांनी. आणि आत्ता तीन विजय इथे मात्र गोटेकर ब संघाने मिळवलेत. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक आणि अंतिम सामन्याचे आपण देऊयात